नमस्कार, मी वनिता, कुक विथ वनितामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत सातारा स्पेशल मटन रस्सा, मटन आळणी आणि सुक्क मटन. चला तर मग सुरू करूया. मटन बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे 750 ग्रॅम मटन. मटन फोडणीला घालण्यासाठी 2 बारीक कांदे कापून घेतलेले आहेत. आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता मटणाच्या मसाल्यासाठी इथे मी 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप केले आहेत. थोडीशी भाजकी डाळ, आलं, लसूण, पांढरे तीळ आणि खसखस घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण मटण मॅरिनेट करून घेऊया. यामध्ये घालूया 2 चमचे हळद. हळद आपल्याला जास्त वापरायची आहे. त्याचसोबत घालूया 2 चमचे मीठ. मीठ आणि हळद मटणाला व्यवस्थित चोळून घेऊया. मटण मॅरिनेट करून 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ. आता मटण फोडणीला घालून घेऊ. इथे मी एक पातेलं घेऊन त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा. इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायच ठेवायची आहे. इथे कांदा आपल्याला 4 ते 5 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त ब्राऊन नाही होऊन द्यायचा, तो हलकासा गुलाबी रंगावरती परतला गेला पाहिजे. आता आपण यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घालून आपण ह्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊ. आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे. सोबत घालूया थोडीशी हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर. कोथिंबीरीची चव मटण आळणीमध्ये छान उतरते. आता घालूया 1 चमचा गरम मसाला पावडर आणि सोबतच घालूया 1 चमचा मटण मसाला पावडर. दोन्ही मसाले घालून याला 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया. हे बघा, मसाले इथे छान भाजले गेलेले आहेत. आता आपण यामध्ये घालूया मॅरिनेट करून ठेवलेलं मटण. मटण घालून झालं की याला 7 ते 8 मिनिट आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मटणामध्ये सगळे मसाले आणि कांदा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. हे बघा, मटण तेलामध्ये असं व्यवस्थित परतलं गेलं की त्याला मग तेल सुटायला लागतं. तुम्ही इथे बघू शकाल, मटणाला तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मटण आता व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता काय करायचं, पातेल्यावरती एक झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती थोडं पाणी ओतायचं. या पद्धतीने आपण मटण वाफवून घेणार आहोत. आता आपल्याला हे 7 ते 8 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकाल, ताटावरचं पाणी गरम झालं आहे. आपण ताट अलगद बाजूला करूया आणि गरम पाणी मटणामध्ये ओतून घेऊ. इथे झाकून ठेवल्यामुळे मटणालाही मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि मटण त्यामध्ये छान वाफवून निघालं आहे. आता आपण यापुढे मटणामध्ये गरम पाणी असंच करून घालणार आहोत. ताटवरती ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी ओतायचं आणि मग ते गरम झालं की मटणामध्ये ओतून द्यायचं. मटणाचे पीस पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेपर्यंत आपण हे 1 ते 2 वेळा प्रोसेस करून घेऊ. इथे मी अजून एकदा पाणी असंच ओतून घेतलेलं आहे आणि ते गरम झालं की पुन्हा एकदा ते मटणामध्ये ओतून घेऊ. आता इथे मटणाला पुरेसं पाणी झालेलं आहे. आता आपण काय करूया, झाकण ठेवून पुन्हा पाणी ओतून याला आता आपण 30 ते 40 मिनिट शिजवून घेऊ. मटण शिजायला पाणी कमी वाटलं तर हेच पाणी पातेल्यात ओतायचं आहे. आता आपण मसाला बनवून घेऊया. इथे मी 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. ते आपण मंद गॅसवरती 1 मिनिटभर भाजून घेऊ. तीळ आणि खसखस फार पटकन करपतात, त्यामुळे याला सतत हलवत आपण 1/2 ते 1 मिनिट भाजून घेणार आहोत आणि लगेचच ती कढईमधून काढून घ्यायची आहे. आता आपण खोबरं भाजून घेऊ. इथे मी खोबऱ्याचे असे काप केलेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते किसूनही घेऊ शकता. हे 1/2 वाटी खोबरं आहे. खोबरं थोडंसं भाजून घेण्यासाठी आपण घालूया 1 चमचा तेल आणि मंद गॅसवरतीच आपण याला एकसारखं हलवत खरपूस भाजून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, त्याला आपण बाजूला काढून घेऊ. आता घालूया कांदा. कांदा मी इथे असा उभा कापून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीकही कापून घेऊ शकता. कांदा भाजायला घालूया 1 चमचा तेल आणि व्यवस्थित मिक्स करून कांदा आपल्याला अगदी छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे.
हे बघा असा झाला पाहिजे। इथे आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत। मसाले वाटताना कांदा वेगळा वाटायचा आहे, आलं लसूण पेस्ट बनवायचे आणि खोबरं, तीळ, खसखस आणि भाजकी डाळ एकत्र वाटायचे। इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता याच कढईमध्ये आपण मसाला भाजायला घेऊया। कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे। इथे मी मसाले असे वेगवेगळे वाटून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकत्रही वाटून घेऊ शकता आणि सोबत थोडीशी कोथिंबीरही घालू शकता। आता घालूया कांदा लसूण मसाला। हा घरी बनवलेला मसाला आहे। तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर लाल मिरची पावडरही वापरू शकता। मसाला छान परतून घेऊया। आता यामध्ये घालूया आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। याने मटण रश्श्याला छान कलर येतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले आपल्याला जराही करपून द्यायचे नाही आहेत। आता घालूया एक चमचा गरम मसाला पावडर। हा घरी बनवलेला गरम मसाला आहे। याची मी लिंक देत आहे, तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा। मसाले छान भाजून झालेले आहेत। आता आपण यामध्ये घालूया हे खोबऱ्याचं वाटण। या वाटणामध्ये तीळ, खसखस आणि भाजकी डाळ पण आहे। वाटण घालून याला आपण 4 ते 5 मिनिट छान परतून घेऊया। हे बघा इथे हे खोबऱ्याचं वाटण हे छान भाजून झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया कांद्याचं वाटण। कांद्याचं वाटणही आपल्याला अजून 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। वाटणामध्ये आपण अजूनही पाणी घातलेलं नाही आहे। आपण आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तर तुम्ही यात पाणी घालू शकता। आता आपला इथे मसाला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे। तुम्ही बघू शकाल याला तेलही सुटायला लागलं आहे। आता इथे थोडंसं पाणी घालून घेते। मसाला वाटून झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलेलं होतं, तेच हे पाणी आहे। तुम्ही बघू शकाल इथे मसाला छान भाजला गेला आहे, याला तेलही सुटलं आहे। अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित भाजला की मटणाला छान चव येते। आता आपण गॅस बंद करूया आणि बघूया आपलं मटण शिजलं आहे का। इथे पातेलं उघडून बघूया मटण शिजलं आहे का। वरचं गरम झालेलं पाणी पण मटणामध्ये ओतायचं आहे। मटण छान असं शिजलेलं दिसतंय, एकदा चेक करून बघू। मटणाचा पीस असा दाबून बघायचा, तो व्यवस्थित शिजलेला आहे, परफेक्ट कुक झालं आहे मटण। आता मटण सुक्कं बनवायला आपण मटणाचे पीस थोडेसे बाजूला काढून घेऊ। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये सुक्कं बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पीस बाजूला काढून घ्यायचे आहेत। आता हा मटणाचा स्टॉक म्हणजेच मटण आळणी हे आपण एका वाटीत काढून घेऊ। हे मटण आळणी तुम्ही सूप म्हणूनही पिऊ शकता। सर्दी खोकला झाल्यास हे पिण्यास उत्तम आणि लहान मुलंही आवडीने खातात। कोणाला रस्सा जास्त तिखट लागला तर त्यामध्ये मिक्स करून ते खाऊ शकतात। आता मटण स्टॉकमध्ये मसाला घालून घेऊ। 1 ते 2 चमचे मसाला आपण शिल्लक ठेवायचा आहे आणि बाकी सगळा घालून घ्यायचा। मसाला घालून झालं की रस्सा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सातारी मटण रस्सा हा थोडासा पातळच असतो, तो भाकरीसोबत खाल्ला जातो, त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी ही बघा इतपत असते। यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी करून घालत आहे आणि याला आता मी 15 मिनिटांसाठी अजून उकळवून घेणार आहे, जेणेकरून सगळा मसाला त्यामध्ये व्यवस्थित शिजला जाईल। सोबत आपण थोडंसं मीठही घालून घेतलेलं आहे। आता याला 15 मिनिट शिजून देऊया। आता आपण मटण सुक्कं बनवूया। शिल्लक ठेवलेल्या मसाल्यामध्ये हे मटणाचे पीस घालून घ्यायचे आहेत आणि मग मसाल्याची ही कोटिंग सगळ्या पीसला होईपर्यंत हलक्या हाताने हे पीस परतून घ्यायचे आहेत। हे बघा इथे मसाला सुक्का तयार झाला आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि सोबत 1/2 चमचा घालायचा आहे मटण मसाला पावडर। मटण सुक्कं जर जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये 1 चमचा मटण रस्सा घाला। वरून घालू या बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। इथे मटण सुक्कं तयार झालेलं आहे। हे बघा याला असं छान तेलही सुटायला लागलं आहे। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। इथे मटण सुक्कं रेडी झालेलं आहे। आता आपण बघूया मटण रस्सा। हे बघा मटण रस्सा पण खूप छान तयार झालेला आहे। वर मस्तपैकी तरी पण आले।
खूप झणझणीत असतो हा सातारी मटण रस्सा। यामध्ये घालूया कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही ही सातारा स्पेशल मटण थाळी नक्की बनवून बघा, तुम्हाला फार आवडेल। आता ताट वाढायला घेऊ। इथे मी ताटात वाढलेलं आहे मटण आळणी, मटण रस्सा, मटण सुक्कं, थोडासा कांदा, टोमॅटो आणि लिंबाची फोड आणि सोबत ठेवायची ज्वारीची भाकरी। मस्त दिसते ना सातारी झणझणीत मटण थाळी। तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।